नमस्कार, आज आपण पाहणार आहे मटणाचा रस्सा। पहिल्यांदा करणाऱ्यालाही सहज करायला जमेल अशी साधी सोपी पद्धत। कुठलेही मसाले जास्त न वापरता चवीला एकदम भन्नाट या पद्धतीने एकदा करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल। 2 इंच आल्याचे तुकडे, 12 ते 15 लसूण पाकळ्या हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। कोथिंबीर थोडी जास्त घेतली आहे, हे बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला। आणि मटण चांगलं स्वच्छ धुवून घेतलं आहे, त्याच्यामध्ये ही आलं लसूण कोथिंबीरीची पेस्ट मी घालती आहे। आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून 1/2 चमचा हळद घालून घेतली आहे। सगळं हे मटणाला चांगलं चोळून घ्यायचं आहे, व्यवस्थित एकजीव झालं पाहिजे, सगळीकडे हे मीठ हळद लागली पाहिजे। आता याच्यामध्ये 2 चमचे घट्ट दही घालती आहे मी। दही लावूनही याला सगळं व्यवस्थित सगळीकडे चांगलं चोळून हे आपल्याला 1/2 तासासाठी ठेवून द्यायचं आहे, म्हणजे आपल्या मटणाच्या फोडींना ह्याची टेस्ट खूप छान येते। आता हे कढईमध्ये मी 4-5 चमचे तेल घेतले, त्याच्यामध्ये 1 मसाला वेलची, 1 इंच दालचिनीचे छोटे तुकडे करून टाकले, 2 लवंग घातल्यात, 2 तमालपत्राची पानं तुकडे करून घालते, म्हणजे मसाल्याचा फ्लेवर त्यामध्ये सगळा उतरतो तेलामध्ये। याच्यामध्ये 1/2 चमचा हिंग घातलाय। तर याच्यामध्ये मी कांदा चिरलाय, 1-5 ते 6 मीडियम आकाराचे कांदे घेतलेत आणि ते पातळ स्लाइस करून चिरलेत मी। हा सगळा कांदा आपल्याला मोठा गॅस करून परतून घ्यायचा आहे। आता याच्यामध्ये मी 1/2 चमचा हळद घालतीये, जास्त घालायची नाही आहे कारण आपण आधी मटणाला मॅरिनेशन करताना त्याच्यामध्ये हळद वापरली आहे, त्यामुळे इथे थोडीच घालतीये। आता 1-5 ते 7 मिनटं आपण हे हाय फ्लेमवर कांदा चांगला शिजवून घ्यायचा आहे। हे पा, 5-7 मिनटानंतर कांदा असा झाला आहे, थोडासा शिजत आला आहे। आता आपण याला बारीक गॅस करून कांदा हा एकीकडे शिजून देत, तोपर्यंत दुसरीकडे दुसऱ्या पॅनमध्ये मी हे 1 वाटी सुकं खोबरं घेतलं आहे। हे आपल्याला असंच ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये तेल वगैरे काही घालायचं नाही आहे, लो फ्लेमवर हे भाजून घ्यायचं आहे। आता हे आधी ज्याच्यामध्ये मी आलं लसूणची पेस्ट केली होती त्याच्यामध्येच हे वाटून घेते। हे पाही अशी बारीक पेस्ट करायची आहे। तोपर्यंत इकडे आपला कांदा छान पहा सोनेरी रंग आला आहे त्याला। त्याच्यामध्ये 1 मोठा चमचा काश्मीरी मिरची पावडर घातली आहे मी ही, त्यामुळे आपल्या मटणाला छान कलर येतो। पहा कसा छान रंग आला आहे, आणि तेलामध्ये अशी मिरची पावडर आधी परतून घेतल्यावर त्याची चवही छान येते आणि कलर छान येतो। ही जी ग्रेव्ही केली आहे आपण खोबरं सुका खोबऱ्याची, ती याच्यामध्ये घालून घेऊया आणि हे चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। याच्याने आपल्या मटणाला छान रंग येतो। हे आपण आता तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे। हे पाहे तेल सुटायला लागले, आता ह्याला 1-5 मिनटानंतर आता याच्यामध्ये आपण जे मॅरिनेशन करून ठेवलेलं मटण आहे ते घालूया। मटणही छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि हे आपण सगळं आता असं कढईमध्ये शिजवणार आहोत, त्याच्याने आपल्या मटणाला खूप छान चव येते। हे मटण चांगलं आता परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत, हे मसाला सगळीकडे त्याला लागेल। छान रंग आला आहे मटणाला पहा, या पद्धतीने एकदा तुम्ही नक्की करा, तुम्हाला आवडेल नक्कीच। खूप छान भन्नाट चव लागते याची। आता हे परतून होत आलं आहे आपलं, तर याच्यावर झाकण ठेवून 1-5 मिनटं याला वाफ घ्यायची आहे, म्हणजे मग तो मसाला आपला जे मटणाचे पीस आहेत त्याच्या आतमध्ये मुरतो चांगला। 5 मिनटांनी पहा कसं कढईला तेल आलं आहे। आता हे थोडंसं ढवळून घेते आणि याच्यामध्ये 1 चमचा मटण मसाला घालणार आहे मी। कुठलाही कंपनीचा तुम्ही घालू शकता मटण मसाला, हा 1 मोठा चमचा मटण मसाला घातलाय। थोडंसं मीठ घालायचं आहे कारण आपण आधी त्याला मीठ घातलेलं आहे, त्यामुळे जेवढा काही आपण रस्सा करणार आहोत तसा अंदाज घेऊन तुम्ही मीठ घाला। तर हे चांगलं परतून ह्याला पुन्हा मी झाकण ठेवते। असं वाफेवर थोडं शिजवल्याने त्याच्या पीसमध्ये आतपर्यंत मसाला मुरतो व मटण आपलं खूप छान टेस्टी होतं। तर 5 मिनटं वाफ घेऊया आणि ते खालपर्यंत चांगलं बुडापर्यंत चांगलं ढवळून घ्यायचं, नाहीतर मग काय होतं मटणाचं खाली करपलं जातं ते। हे पण छान त्याला तर्री पण आली आहे,
आणि छान पाणी सुटलं आहे त्याला, मटणाचंच ते पाणी सुटल्यामुळे तो छान त्याच्यामध्ये त्याला टेस्ट वाढेल. आता तुम्हाला किती हवं आहे त्याप्रमाणे त्यात पाणी ॲड करायचं, किती ग्रेव्ही हवी आपल्याला त्याप्रमाणे. अजून थोडंसं पाणी ॲड करते. आता याच्यावर झाकण ठेवूनच आपल्याला हे मंद आचेवर अगदी एक अर्धा तास 35-40 मिनटं शिजू द्यायचं आहे, म्हणजे मग ते छान टेस्टी होईल. आणि झाकणावर थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे, म्हणजे मग ते वाफेचं पाणी त्यात पडत राहील आणि आपलं मटण कोरडंही होणार नाही, त्याला पाणी सुटत राहील. कुकरमध्ये मटण थोडं लवकर शिजतं, पण असं गॅसवर कढईमध्ये जर आपण केलं तर ते शिजायला थोडा जास्त वेळ लागतो. पण हे मटण चवीला खूप टेस्टी होतं, खूप छान लागतं. पहा, एकदम झणझणीत तर्री आली आणि त्याला मस्त कलर आला आहे आपल्या मटणाला. या पद्धतीने नक्की करा तुम्ही. एक 10-10 मिनटांनी आपण हे झाकण काढून ढवळून बघणार आहोत, म्हणजे ते खाली करपायला नको. या पद्धतीने साधारण एक 35-40 मिनटांमध्ये हे होऊन जाईल. बघूया शिजले का, बघते मी. हे पाहे शिजले, नळीपासून हे पीसचा बाऊ हा वेगळा होतोय, म्हणजे शिजत आले. आता अजून पहा, लगेच तुकडा पडतोय त्याचा. शिजलंय चांगलं. एक 5 मिनटं मी आता ठेवते गॅसवर आणि मग गॅस बंद करते. छान शिजत आलंय, कलरही छान आलाय, मस्त मटणाचा वासही अगदी छान सुटलाय. वास घमघमाट येतोय मटणाचा, एकदम छान झालंय चवीला, एकदम टेस्टी. माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आणि त्याच्या बाजूला एक बेल बटन आहे तेही प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. आणि रेसिपी आवडली तर एक लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन. आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.